उन्नतीला सुलभ करणाऱ्या आमच्या सुप्रसिद्ध स्टार इंडस्ट्रीजच्या माध्यमातून घेऊन येत आहोत दर्जेदार उत्पादने. कडवा कुट्टी, सायकल कोळपे, मीटर पेटी, लाकूड कोळसा शेगडी, गृहिणींसाठी खास आटा चटकी, तसेच उकाड्यापासून सुटका देणारे मीटर आणि प्लास्टिकचे दर्जेदार कूलर, तसेच कडवा कुट्टी मिशनचे स्पेअर आणि दुरुस्त करून मिळेल. खास दीपावलीच्या निमित्तानं योग्य आणि आकर्षक किमतीत सर्व उत्पादने मिळतील. खरेदीसाठी आमचा पत्ता येवलेवाडी कराड विटा रोड, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. सांगली जिल्हा बँकेत भाजपाने स्वबळावर थोपटले दंड, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप लढणार. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होणार आहे. स्वबळाचा नारा देत भाजपाने महाविकास आघाडी विरुद्ध दंड थोपटले आहेत. शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाआघाडी विरुद्ध भाजपा या जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची माहिती आज भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या हालचाली वाढल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये महाविकास आघाडीच्या पॅनलद्वारे निवडणूक लढविण्यावर सोमवारी शिक्कामोर्तब झाले आहे. या आघाडी विरुद्ध स्वतंत्र लढण्याचा निर्णय भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत ठरला. शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून भाजप जिल्हा बँकेच्या मैदानात उतरली आहे. भाजप स्वबळाच्या निर्णयाने पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना खो बसला आहे. आज संपन्न झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप, दिनकर पाटील, राजेंद्र देशमुख उपस्थित होते. आज सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीची कोर कमिटीची बैठक या ठिकाणी झाली. या बैठकीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सगळी चर्चा झाली. जवळजवळ 81 उमेदवारांच्या मुलाखती आम्ही 21 जागांसाठी घेतल्या आणि आम्ही शेतकरी विकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. कुणाला सोबत घेणार का स्वबळावर निवडणूक? जे आमच्या बरोबर येतील त्यांना आम्ही बरोबर घेणार. जिल्हा परिषदेचे राजीनामे आमच्याकडे आलेले आहेत, पुढची प्रोसेस सुरू. उपाध्यक्षांचं म्हणणं आहे की राजीनामा दिला नाही, माझ्याकडे आलेला आहे.